कोकणाला पावसानं झोडपलं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तुफान पाऊस, नदी नाल्यांना पूर, तर सिंधुदुर्गात पूरस्थिती. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, जगबुडी आणि उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पाण्याखाली, महामार्गावर प्रचंड पाणी साचल्यानं वाहतूक बंद होण्याची भीती. विशाळगडावर अतिक्रमणाचा वाद पेटला, दगडफेक आणि मारहाणीचा स्थानिकांचा आरोप, पोलिसांवरही हल्ला, संभाजीराजेंचा विशाळगडावर ठार. बारामतीतून फोन नंतर आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार, भुजबळांचा थेट शरद पवारांवर निशाणा, पुरावे द्यावेत, सुप्रिया सुळेंचंही भुजबळांना थेट आव्हान. साम आणि सकाळच्या सर्वेमध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता मिळण्याचा अंदाज, महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळण्याची शक्यता आहे.